परिवार श्रद्धेय परमादरणीय परभणी जिल्हा महानव परिषदेचे अध्यक्ष बाबांना विनंती करतो की बाबांनी या धर्मसभेला संबोधित करा. श्री दत्तात्रेय महाराज की जय. दत्तात्रेय महाराजांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने आपण एकत्रित जमलेलो आहोत. ही त्या निमित्ताने ही सभा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोरा मोठ्यांचं दर्शन व्हावं, थोरा मोठ्यांचे पवित्र शब्द आपल्या कानी पडावेत आणि आपल्या गंजलेल्या जीवनाचं सोनं व्हावं हा सहृदय मध्ये साठवलेला हे एक भाग आहे. हे काही मनाची ज्ञानाची तहान आहे आणि भागवण्यासाठी आपली जीवनाची धडपड असते. परमेश्वर हे धडपडच करतात. ते तुम्हाला ज्ञान देण्यासाठी फार मोठी पराकाष्ठा आपण तर काहीच करत नाहीत, पण आपल्यासाठी परमेश्वर फार काही कष्ट घेतात. स्वतः सृष्टीची रचना करवतात, ह्या प्रत्येक जीवाला मनुष्य देह देतात, स्वतःही अवतरित होतात. अवतरित होऊन ज्ञान देऊन उत्तराई होतात. पुढचं जे काही कर्तव्य असतं ते मनुष्याचं असतं. मराठीतलं सूत्र आहे, अद्यंति दैव मध्य पुरुष. आधी परमेश्वर स्वतः कर्तव्य करतात आणि परमेश्वर शेवटी एक कर्तव्य करतात प्राप्तीच्या वेळेस. मधला जो काळ आहे हा पुरुषाचा काळ आहे. हा प्रत्येक मनुष्याचे जे स्वतःचे कर्तव्य आहे की आपले कर्तव्य काय असावेत आणि कसे असावेत. परंतु इथे मात्र आपण आपल्या कर्तव्यापासून पदच्युत होत चाललेलो आहोत. आपली नीतिमत्ता, आपले विचार, आपला आचार हा अगदी हळूहळू भरकटलेलं जीवन हे भरकटत चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी आमचे आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री जयत्रस बाबा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात. त्याच्यासाठी हे मंदिरची उभारणी केली, महा कष्टातून उभारणी केलेली आहे. साधे कष्ट झालेले नाहीत या लोकांना, की जेणेकरून सर्व समाजाला परमेश्वराचं ज्ञान व्हावं, त्या मार्गाने चलावं आणि स्वतःचा आत्मिक उद्धार करता यावं. कारण जीवन सगळं दुःखमय आहे. जीवनामध्ये सुखाचा लवलेश देखील नाही. आपण मानून घेतो आहे त्या परिस्थितीमध्ये सुख मानून घेतो. मानून घेणं वेगळं आणि वास्तविक असणं वेगळं. आणि म्हणून ही सभा आहे. लाभ हवं काहीतरी. थोर थोर ज्ञानियांना पाचारण केलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे की तुम्ही बाबा वेळात वेळ काढून या, तुमचे कष्ट तुमचे दुःख तुमच्याजवळ राहू द्या, परंतु आमच्या हाकेला ओ द्या आणि या, आमच्या भोळ्या बाबड्या लोकांना दोन शब्दाचं ज्ञान द्या. ही प्रार्थना स्वीकारलेली आहे. आपण त्यांच्या अडचणी कधीच पाहिलेल्या नाहीत. तुम्हाला तर परंपरेगत सगळं आहे. तुम्हाला परंपरेगत घरदार आहे, इस्टेट आहे, जमीन आहे, सर्व्हिस आहे, नोकरी आहे, सगळंच आहे. तुम्हाला तुमचं नियोजन लावायला काही अवघड नाही, अगदी सोपं आहे. परंतु साधू लोकांना नियोजन लावायला मात्र खूप अवघड आहे. कोणत्या वेळेस कधी त्या आश्रम मधील साधू येतील का, नामधारक येतील का, वासनिक येतील,
कधीच नियम नाही आणि ह्यांच्या सगळ्यांच्या सेवेसाठी तत्पर म्हणून उभं राहावंच लागतं. तरी पण ते आलेले आहेत, त्याचा लाभ आपण घ्यायला काय हरकत नाही. आणि ही सभा दुर्धनाची पण सभा होती. फक्त दुर्धनाच्या सभेमध्ये काय होतं माहिती का? नसा सभा यत्र न संती वृद्धा, वृद्धा न ते न वदंती धर्मम, धर्म स नोतत यत सत्यम असती आणि सत्यम नोतत यत छल मभ्यु पैती. धर्माच्या सभेत वृद्धे होते, धर्माच्या सभेत सत्य होत, परंतु ते सगळं छल कपटानेच भरलेलं होतं. राजकीय सभा देखील असंच असतं, परंतु ही धर्माची सभा आहे, वास्तविक रूपाने धर्माची सभा आहे. इथं कुणाचं काही मागायचं नाही, कुणाला काही द्यायचं नाही. इथं फक्त निर्हेतुक बुद्धीने परमेश्वराचं ज्ञान समग्र जीवांना लाभावं आणि त्या ज्ञानाचा प्रत्येकाने फायदा करून घ्यावं, ह्याच उद्देशाने ही धर्मसभा आयोजित केलेली आहे. आयोजित करणाऱ्याचं कौरव तितकं कौतुक कमीच आहे, कारण दिव्याने दिवा लावल्यानंतर एका दिव्याचा प्रकाश काही कमी होत नाही, हजारो दिवे लागले जातात. आणि म्हणून दत्तात्रय महाराजांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने कोणतं तरी वर्षातला एक दिवस ठरवावा लागतो म्हणून हा दिवस ठरवलेला आहे. तसे हे ट्रस्ट पाचवी अवताराचे अवतार कार्य अवतार दिन हे साजरे करत असतात. आणि म्हणून हे दत्तात्रय महाराज ह्या चारही युगातले मूळ अवतार आहेत. कृतयुगाच्या शेवटी आणि त्रेतयुगाच्या पूर्वार्धामध्ये अवतार धारण केलेला दत्तात्रय महाराजाचा परमेश्वर अवतार आहेत. यांना चारही युगामध्ये त्यांचे कार्य आहेत. आजही दत्तात्रय महाराजाचं कार्य चालूच आहे, परंतु लीळा मात्र अल्पशी आहेत. ज्या भी आहेत त्या भरीव आहेत. मगा शास्त्री बाबांनी सांगितलं की दर्शन एकदा होतच नाही, झालं तर तो उद्धरूनच जातो. अशा प्रकारचं दत्तात्रय महाराज आता बरेचसे जीवांना ज्ञान दिलेले, ती ज्ञान परंपरा सर्वात ह्याच्यामध्ये आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही, ते पोहोचण्याचं काम श्री चक्रधर महाराजांनी केलेलं आहे. आणि श्री चक्रधर महाराज ह्या कलियुगातले परमेश्वर अवतार असून हे जीवाचं उद्धारक अवतार आहे. आता त्यावेळेसच्या ज्ञान परंपरा होती संस्कृत मध्ये ज्ञान देणे, त्यावेळेसचे ऐकणारे तसेच त्या संस्कृत मधले जाणकार होते. आज मात्र आपल्याला संस्कृत समजायलाच अवघड जाते. आज आपल्याला मराठीतच ऐकावं लागतं आणि मराठीतच आपल्याला समजतं. आजही अशी समस्या आहे की मराठीतला एखादा साधा जुनारदर शब्द असेल तो देखील समजत नाही. ते पुन्हा पुन्हा कधी कोणावर विचारतात, कधी व्हॉट्सअपवर विचारतात, हे शब्द समजला नाही बाबा काय आहे. त्यांना सांगावं लागतं ही जुनी मराठी आहे, 12वी 13वी शतकातली, हे त्याचा अर्थ असा होतो. एका अर्थापाई बरेचसे अर्थ तिथंच थांबले जातात. आणि हे ज्ञान देऊन ज्ञान का द्यायचं, ज्ञानाची काय गरज आहे, अर्थ का द्यायचे नाही, अर्थाची गरज आहे ना आपल्याला. अर्थाशिवाय तर काही जीवन चालतच नाही. आज जिथं जावं तिथं पैसा लागतो आणि पैशाशिवाय पान हलत नाही, पुढचं गाडी धकत नाही, मग ज्ञानाने धकल का? ज्ञानाने निश्चित धकू शकते, अर्थ नसला तरी चालतो. आणि मग त्या अर्थासाठी अख्खं जीवनाचं मातेर करणं हे तितकंसं योग्य नाही. पण ज्ञानासाठी मात्र मातेर केलेलं योग्यच आहे. का? तर तिथं ज्ञान हे परमेश्वराचा अंश आहे, ते परमेश्वर स्वतः प्रत्येक जीवाच्या सर्व हृदय स्थिरवतात आणि मग मात्र निश्चितच
आपल्या जीवनात जे काही घटना घडतात, काही पाप पुण्याचे असतील, काही सत्कर्माचे असतील, दुष्कर्माचे असतील, हे आपला प्रकाश दर्शवते आणि आपल्याला विशिष्ट इप्सित जे काही आपलं ईश्वर प्राप्ती आहे आणि छोटे मोठे दुःख नरक समस्या विवंचना ह्याच्यापासून सुटका करून आपल्याला तिथपर्यंत पोहोचते. आपल्या सगळ्या जीवनामध्ये तीनच गोष्टी सांगितलेल्या आहेत, जास्त काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे तीन गोष्टी आहेत ना, हे तीनच गोष्टी आपल्याला हानिकारक आहेत. त्या तीन गोष्टी कोणत्या? काम, क्रोध आणि लोभ. गीतेमध्ये ते सांगितलेले भगवंताने, त्रिविधम नरक सेदम, हे तीनच तुम्हाला असे आहेत की ते नरकाकडे नेणार आहेत. मग आता काम लक्षात आलं आपल्याला, काम आपल्याला हर गोष्ट पाहिजे, प्रपंचातली प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहिजे. घर पाहिजे, कपडा पाहिजे, प्लॉट पाहिजे, पैसा पाहिजे, सगळंच पाहिजे. आणि ह्याची जर आपण प्राप्त करण्यासाठी जर प्रयत्न केला, त्याची पूर्तता जर नाही जर झाली, तर त्याच्यातून क्रोध निर्माण होत राहतो आणि तो पैसा देऊन प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, प्रेम आणि बोलून प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, धमकी देऊन प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, ते जर नाही साध्य जर झालं तर एखाद्याचा खून करून प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि हे चालू झालं पुढं. पण ह्याच्यापेक्षाही मुख्य जो राजा आहे ना, हा लोभ आहे. लोभ, आता लोभ कसा असतो हे प्रत्येकाच्या अनुभवाने ठरवा. आपण त्याच्यामध्ये कितपत बसतो. एक ब्राह्मण असतो, वयात आलेला मुलगा, त्यांना शास्त्राध्ययन करावं, लोकांनाही शास्त्राध्ययन सांगावं अशी त्याच्या मातेपित्यांची इच्छा असते, गावाल्यांची इच्छा असते. परंतु हा थोडासा वाम मार्गी असतो. हे लक्षात आल्यानंतर मातेपित्याने त्याचं लग्न लावून दिलं आणि लग्न लावल्या लावल्या त्याला वाराणसीला काशीला अभ्यासाला ठेवलं. अभ्यास करून आला तो, बरेच वर्ष अभ्यास केला आणि आला आपल्या गावी येण्यासाठी. येता येता पायी प्रवास, गाव, जिल्हे, तालुके, राज्य ओलांडत ओलांडत आला. स्वतःच्या गावामध्ये प्रवेश केला, त्यावेळेस पाऊस चालू होता, टिपटिप सततधार चालू होती. गावात वार्ता कळाली, हे ब्राह्मण कुमार पंडित आलेले आहेत, येत आहेत. आणि मग गावाने त्या त्या पद्धतीमध्ये सजवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या घरचे पत्नी त्याला ओवाळण्यासाठी दाराच्या बाहेर पाट टाकून, रांगोळ्या टाकून, पाणी घेऊन, पाय धुण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. पंडित आलेले आहेत, पाटावर उभा आहे, वरून पाऊस चालू आहे. आता त्याला वाटलं मी इतकला म्हणून प्रवास करून आलेलो आहे, पटकेनं माझे पाय धुतले, मला कुंकू लावलं की मी आतमध्ये प्रवेश करेल आणि माझा थकवाही जाईल. परंतु पत्नीने ते तसं केलं नाही. पत्नी फक्त हातात आरती घेऊन, कुंकू घेऊन, तांब्या घेऊन उभी राहिली. तिनं लवकर ओवाळलंच नाही. मग हा म्हणतो, ओवाळणं पटकेनं, मी किती वेळचा उभा आहे, मी भिजत आहे, वरून पाऊस चालू आहे, मला तहान भूक लागलेली आहे, पटकीने बाबा. ती निरकून पाहते आणि पतीला प्रश्न करते, माझा एक प्रश्न आहे, तो प्रश्न काय आहे सांग म्हणे. साधा प्रश्न आहे, सांग तर खरं काय. पापाचा बाप कोण आहे हे मला अपेक्षित आहे याचं उत्तर. त्याने विचार केला, आपण एवढं शास्त्र अध्ययन केलेलं आहे, एवढे ग्रंथ अगदी मुखोद्गत केलेले आहे, याचं उत्तर मला त्यात काय सापडलेलं नाही. पापाचा बाप डोकं खाजवलं, नाही जमलं. आणि मग मात्र तो निरुत्तर झाला, उत्तर काही देता आलं नाही, हिनं काही त्याला ओवळलं नाही. आणि हा पापाचा बापाचं उत्तर शोधण्यासाठी तो परत वापस फिरला.
वापस फिरला. पावसाने आता जोर धरलेला होता. गावाच्या बाहेर गेला. खूप लांब गेला 2 किलोमीटरच्या दरम्यान. तिथं एक वडाचं झाड होतं आणि त्या झाडाच्या पलीकडे एक महाल होता. त्या झाडाखाली उभं राहिला आणि त्या महालातून ते पन्नंगानांचा महाल होता. हा कुठं जावा, रात्र कुठं काढायची, कशी काढायची, हा त्या संभ्रमात होता. आणि उत्तर शोधल्याशिवाय मी तर काही घरी जाणारच नाही. पण चला रात्र काढू, या झाडाखाली मोठं झाड आहे, कमी पाऊस लागेल. आणि तो उभा राहिला. इजेच्या प्रकाशाने त्या पन्नंगानाने खिडकीतून पाहिलं तर एक मनुष्याची आकृती दिसली. तिनं दाशेला पाठवलं, जा मनुष्य कोणीतरी आहे, आपल्याकडचंच गिराईक आहे, आण त्याला आतमध्ये बोलून आण. दाशी जाते, त्याला बोलून आणते. फार याच्या विचारामध्ये हा गर्क झालेला असतो की आपण ब्राह्मण कुळातले माणसं, आपण त्या घरी काय म्हणतील लोक, समजलं तर काय म्हणतील, योग्य आहे का नाही, परिस्थिती काय आहे. त्याने विचार केला, परिस्थिती काही असो जायचं. गेला तो आतमध्ये. गेल्यानंतर तिनं त्याला हातपाय धुवायला लावले, टावेल दिला, अंग पुसायला कपडे दिले, बदलायला बसायला टाकलं आणि दाशीला सांगितलं की ताट वाढून घेऊन ये. शिरा भजे गरम गरम ताट वाढून आणलं आणि ते म्हणते आता घ्या करा सुरुवात. हा नुसता पाहत राहतो त्याच्या त्या पदार्थाकडे, खावा की न खावा, खावा की न खावा, भूक तर लागलेली आहे, खावा. आणि मग हे म्हणते, खा ना, बराच वेळ झाला आणून ठेवलं तुम्हाला. मग हा म्हणतो, माझा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मला सापडल्याशिवाय मला कोणतंच अन्न गोड लागायचं नाही. प्रश्न काय सांग तुझा. काय नाही, मी पापाचा बाप कोण आहे ह्याच्या शोधात आहे. बस साधं उत्तर आहे म्हणे, मी माझ्याकडे उत्तर आहे. पण तुम्ही खायला सुरुवात तर करा. ठीक आहे, उत्तर भेटू शकतं. आत्मविश्वासान तो खायला त्यानं सुरुवात केली. तो घास घेतला, तोंडापाशी घास नेला की तिनं थोबाडीत एक मारली की पापाचा बाप म्हणजे लोभ आहे. जर तुला प्रत्येक गोष्टीचा जर लोभ नसता ना, आमचा आमच्या ठिकाणच्या वस्तूचा आमच्या, तर इकडं फिरकलाच नसता. आणि लोभामुळे तर तू तुझं अख्खं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. आणि असंच प्रत्येकाच्या जीवनामध्ये पापाचा बाप हा लोभच आहे. आणि म्हणून हे आपल्यापासून, ह्याच्यापासून आपल्याला कसं दूर राहता येईल, प्रत्येक परमेश्वर अवतार हेच ज्ञानाच्या माध्यमातून सांगतात. प्रत्येक ज्ञानी हेच त्यांच्या शुद्ध आचारातून, शुद्ध विचारातून ते आपल्यापर्यंत पोहोचत करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यातून आपण खरंच जर काही घेतलंच तर निश्चित आपला याच्यात फायदा आहे. कारण फायदा आपलाही व्हावा आणि आपल्यासाठी ज्यांनी मोठ्या महत् प्रयासाने प्रयत्न केलेले आहेत त्यांनाही त्याचे काहीतरी घोमटे लागावेत हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी आकडतं घेतो. का अनेक आपल्याला ज्येष्ठ श्रेष्ठांचे ऐकायचे आहे. मी जास्त काही माझं चराट लांबू देणार नाही.